महाविकास आघाडीत आधी 85 फॉर्म्युल्याची घोषणा झाली, मात्र उर्वरित जागांमध्ये काँग्रेस पुन्हा बाजी मारताना दिसते. काँग्रेसचा आकडा 103 वर जाण्याची शक्यता आहे, तर महायुतीत कोणत्या 10 जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही पाहूया. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ अवघ्या काही जागांवर आलाय. दिल्लीत काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली, त्यात 55 जागांवर उमेदवारांची चर्चा झाल्याचं पटोलेंनी सांगितलं. म्हणजेच पटोलेंच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घेतल्यास पहिल्या यादीत काँग्रेसनं 48 नावं जाहीर केली, आता 55 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचं पटोले म्हणालेत. म्हणजेच काँग्रेसच्या 103 जागा होतात. 103 काँग्रेसचे उमेदवार गृहीत धरल्यास 185 जागा राहतात. याआधी संजय राऊतांनी 85 फॉर्म्युल्याची घोषणा केली. 185 मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 85 दिल्यास 100 जागा राहतात. मित्रपक्षांना 10 जागा देण्याचे संकेत मवियानं दिलेत. म्हणजेच काँग्रेस 103, शिवसेना ठाकरे 90 आणि राष्ट्रवादी पवार 85, मित्रपक्ष 10 असा फॉर्म्युला अंतिम होऊ शकतो. झालं, आता सीएससी मध्ये जवळपास सगळ्या जागांचं आज फायनल होईल आणि जवळजवळ काही निर्णय होतील. आता सीएससी मध्ये सगळ्या हायकमांडच्या समोर सगळ्या चर्चा जातील आणि त्या ठिकाणी हायकमांड काय निर्णय घेईल त्यावेळेस प्रमुख भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आज आता 50 जागेवर पुन्हा जवळपास 55 जागेवर आज पुन्हा चर्चा झाली. तुम्ही 65 यादी जाहीर केली, त्याच्यानंतर सुद्धा काही ठिकाणी बदल अपेक्षित आहे. याच्यामध्ये जरा आम्ही आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट करणं म्हणतो आम्ही, ते थोडंसं एडिटिंग होऊ शकतं, नावात एडिटिंग नावात होऊ शकतं किंवा जागात होऊ शकतं. काँग्रेस आम्ही राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवर पुन्हा चर्चा होऊ शकते. तर समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीला एका दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. अद्याप छोट्या मित्रपक्षांना महाविकास आघाडीनं जागा दिल्या नाहीयेत, त्यामुळे एका दिवसात 5 जागा न दिल्यास स्वतंत्रपणे 25 जागा लढणार असा इशाराच अबू आझमींनी दिलाय. समाजवादी पार्टीनं आधीच मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमींना तिकीट दिलंय. भिवंडी पूर्वमधून रईस शेख, भिवंडी पश्चिममधून रियाज आझमी, मालेगाव मध्यमधून शाने हिंद आणि धुळे शहरमधून इर्शाद जहागीरदार यांना आधीच तिकीट जाहीर करण्यात आलंय. सर, मैं 5 उमेदवार अनाउंस कर चुका हूं, यदि आप मुझे जवाब देते हैं तो ठीक है, नहीं तो मैं 25 उमेदवार मेरे पास तैयार हैं, मैं लड़ाऊं, क्योंकि मेरे को इसके पहले 2 बार धोखा कांग्रेस से हो चुका है. इसी तरह से जब 1 दिन बाकी 2 दिन बाकी रहता है तो कह रहे हैं हम अभी हमारी सीटों का बंटवारा हो रहा है, वेट करो, लास्ट में ये लोग धोखा दे देते हैं. तो मैं बोलना है, मुझे उन्होंने 1 दिन का टाइम दिया है कि कल दोपहर तक रुक जाओ, उसके बाद अनाउंस. यदि उन्होंने मेरे को 5 सीट पे ओके किया, ये 5 सीट पक्का लड़ाएंगे और 1-2 सीट देने की बात की तो मैं अलायंस में रहूंगा, और नहीं दिया तो मैं आज़ाद उम्मीदवार 25-30 लड़ाऊंगा, उसका जो भी होगा जाने हो, मैं जिम्मेदार नहीं. इकडे महायुतीत 11 जागांचाच तिढा असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. त्यापैकी वरळीचा तिढा सुटला असून इथून मिलिंद देवरा लढणार आहेत. 10 जागांमध्ये वर्सोव्याचा तिढा आहे. इथे भारती लव्हेकर भाजपच्या विद्यमान आमदार आहेत, पण शिंदेंची शिवसेना या जागेची मागणी करते. मीरा भाईंदरमध्ये अपक्ष गीता जैन विद्यमान आमदार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला त्यांनी पाठिंबा दिलाय. भाजपकडून नरेंद्र मेहता इथून इच्छुक आहेत. अंधेरी पूर्वची जागा शिंदेच्या शिवसेनेकडे असून भाजपचे मुरजी पटेल शर्यतीत आहेत. मानखुर्दच्या जागेसाठी भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांमध्ये रस्सी खेच आहे. निफाडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आमदार आहेत. भाजपचे यतीन कदम इथून इच्छुक आहेत. कराड उत्तरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. इथे भाजपकडून धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे इच्छुक आहेत. आष्टीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे इच्छुक आहेत. भाजपकडून इथे सुरेश धस शर्यतीत आहेत. फलटणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. इथे भाजपकडून रणजित सिंह निंबाळकर रेसमध्ये आहेत. तर वसईच्या जागेवर शिंदेची शिवसेना आणि भाजप अशा दोघांचाही दावा आहे. वरुड मोर्शेतून देवेंद्र भुयार आमदार आहेत. त्यांनी दादांना पाठिंबा दिलाय, पण भाजप दावा सोडण्यास तयार नाहीये. दिल्लीमध्ये मी आपल्याला काय सांगतोय, 288 पैकी 279 जागांच्या संदर्भामध्ये त्या नाही 277 नाही 77 277 जागांच्या संदर्भात
कुणी कुठल्या जागा लढवायच्या ते सगळं चित्र स्पष्ट झालं। 11 जागांच्या बद्दल आज निर्णय होईल। 29 तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, पण शनिवार आणि रविवारी अर्ज भरता येणार नाही, त्यामुळे त्वरित तोडगा काढण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।